विदर्भानंतर आपण वळूया आता मराठवाड्याकडे. धाराशिव लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर या मतदारसंघातील गणितं बदलली आहेत. ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे, तर बंड्यानंतर शिंदेंसोबत गेलेले तानाजी सावंत जे आता मंत्री आहेत त्यांचाही मोठा गट जिल्ह्यात कार्यरत आहे. त्यामुळे ही लढत ओमराजेंसाठी एवढी सोपी नसणार आहे. कल महाराष्ट्रामध्ये घेणार आहोत धाराशिव मतदारसंघाचा आढावा. निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा. कोण होणार धाराशिवचा खासदार? शिवसेनेच्या फुटीनं समीकरण बदलली. ओमराजेंचा प्रवास खडतर. धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातोय. मागील चार टर्मपैकी तीन वेळा शिवसेना, तर एकदा पद्मसिंह पाटलांनी विजय मिळवलाय. मात्र आता शिवसेनेचे दोन भाग पडले, त्यामुळे मतदारसंघातील समीकरण बदलली आहे. विद्यमान खासदार ओमराजे ठाकरेंसोबत राहिले आहेत, तर तानाजी सावंत हे शिंदेंसोबत गेले. त्यामुळे ओमराजेंसाठी ही लढत 2019 एवढी सोपी राहिलेली नाही आहे. मात्र 2019 पेक्षा अधिक मताधिक्यानं विजय मिळवण्याचा विश्वास ओमराजे व्यक्त करतायत. तर ओमराजे निंबाळकर हे राज्यातील सगळ्यात अपयशी खासदार असल्याची टीका तानाजी सावंत यांनी केली. आणि मला आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे, मागच्या वेळेस 1,27,000 मताने आपण आलो होतो. आता तुम्हाला सांगतो, मी 1,27,000 एकाहुना मत आगाव घेईन, तरच बाळासाहेबाचा पट्ट्या म्हणून त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याला सांगेन. अशा पद्धतीचा म्हणजे बेरोजगार एक माणूस म्हणून मी बेरोजगारच म्हणेन मी त्याला, की त्याला एक काहीतरी चांगलं काम करेल. होतकुरा आहे, तरुण आहे, पण सगळ्यांना सगळ्यात अपयशी खासदार महाराष्ट्रातला कुठला असेल तर हा धाराशिव जिल्ह्याचा असेल. ओमराजेंची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे, मात्र महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाहीये. महायुतीकडून इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. धनंजय सावंत शिंदेगड, सुरेश बिराजदार अजित पवारगड, प्रवीणसिंह परदेशी भाजप, बसवराज पाटील भाजप, सुधीर पाटील भाजप. आता हे जे लोकसभाची जी चर्चा सुरू आहे ते सध्या चर्चाच आहे, ह्याच्यामध्ये अजून तरी काय तथ्य नाही. म्हणून काम करायला तर खूप मोठा खूप मोठी संधी असते, आणि लोकांचा जर विश्वास असेल तरच तो होऊ शकतो, तर ते काय आपल्या हातात नाही. तिकीट मिळाल्यानंतर निश्चितपणाने निवडणूक लढवणार, आणि हे हा जो निर्णय आहे तो पक्षाने घ्यायचा आहे, ते पक्ष ठरवतील. या 2024 मध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढवण्याची इच्छुक म्हणून 2019 मध्ये मला तयारी करायला सांगितली, त्यावेळेस मी तयारी केली होती. गेली 6 वर्ष मी जनसंपर्कात आहे. जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून, उपाध्यक्ष म्हणून, किंवा या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतो, आणि काम करत असताना मी नुसतं ह्याच्यावरती मागत नाही, मी माझ्या कामाच्या जोरावरती तिकीट मागणी केली आहे पक्षाला. अजितदादा ज्याप्रमाणे शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल, आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आजपर्यंतच्या कामाचा, महायुतीच्या नेत्यांचं सहकार्यानं 100% मला विजयाची खात्री आहे. धाराशिव लोकसभेच्या मागील 2 निवडणुकींच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. 2019 मध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेना 5,96,640 मतं पडली. राणा जगजितसिंह पाटील भाजप 4,69,074 मतं मिळाली, तर वंचितच्या अर्जुन सलगर यांना 98,579 मतं मिळाली. ओमराजे निंबाळकर 1,27,000 मतांनी विजयी झाले. तर 2014 मध्ये शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांना 6,07,699 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्मसिंह पाटील यांना 3,73,374 मतं मिळाली. शिवसेनेचे रवींद्र गायकवाड 2,34,000 मतांनी विजयी झाले.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने मागील 4 वर्षात आपला झेंडा कायम फडकवत ठेवलाय. मात्र बदललेल्या समीकरणांमध्ये ही विजयी घोडदौड कायम राहते का हे बघावं लागेल. बालाजी सुरवसे, साम टीव्ही न्यूज, धाराशिव.